काय विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पुण्यामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे आणि यामध्ये सुद्धा जर तुम्हाला राहण्याची सोय खाण्याची सोय मोफत मिळाली तर मज्जाच होऊन जाईल। तर संपूर्ण माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी विनीत भाऊसर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर। तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पुणे नागपूर कोणताही जिल्हा असो कोणतीही सिटी असो, तुमची राहण्याची सोय आणि खाण्याची सोय ही मोफत होऊ शकते। मग ही नेमकी कशी? चला तर मग बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज कल्याणचे काही हॉस्टेल असतात। मग या समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन मिळाले तर तुमची राहण्याची आणि खाण्याची सोय मोफत होईल। आणि यामध्ये तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या फॅसिलिटीज मिळतील, याला कशाप्रकारे अप्लाय करायचं, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील, कुठे कुठे हे कॉलेजेस आहे, ही माहिती आम्ही नेमकी कशी मिळवावी, मग कशाप्रकारे याला अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही SC ST OBC आणि ओपनमध्ये EBC या संवर्गातले असाल, या कॅटेगरीमधले असाल, तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता। पुन्हा एकदा सांगतो, ST SC OBC आणि EBC या कॅटेगरीमधले जर तुम्ही असाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता, तुम्ही या हॉस्टेलमध्ये अप्लाय करू शकता। मग नेमकं या हॉस्टेलची नेमकी फॅसिलिटीज काय काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळाले तर बघा, तुम्हाला राहण्याची सोय ही मोफत होईल। आणि खाण्याची सोय जर समजा म्हटली तर सकाळी 7 ते 9 मध्ये छान छान सुंदर सुंदर नाश्ता तुम्हाला मिळतो। यामध्ये दूध, अंडी, त्यानंतर फळं, त्यानंतर पोहे, उपमा, शिरा वगैरे, असं दर आठवड्यानुसार दर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं असतं। त्यानंतर जेवणाची सोय जर तुम्ही म्हणायची झालं तर बघा, वरण भात, 2 भाज्या, चपाती, त्यानंतर थोडंसं सॅलड वगैरे। आणि बघा, जर तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात असाल तर हप्त्यातून 2 वेळा तुम्हाला नॉनव्हेज सुद्धा मिळतं, अशी सुंदर अशी जेवणाची सोय सुद्धा यांनी केलेली आहे। आणि जर तुम्हाला जर रूममध्ये कशा कशा प्रकारचे फॅसिलिटीज असतात, तर एका रूममध्ये 4 विद्यार्थ्यांसाठी सोय केलेली असते, म्हणजे 2 डबल बेड असतात, त्यानंतर टेबल वगैरे छान छान पद्धतीने तुम्हाला अभ्यास करण्यासाठी असतो। त्यानंतर त्या संपूर्ण हॉस्टेलमध्ये रीडिंग रूम सुद्धा असतं, म्हणजे काही विद्यार्थ्यांना समजा लायब्ररी वगैरे असते ना, लायब्ररीची गरज वगैरे पडली तर तो रीडिंग रूममध्ये जाऊन अभ्यास वगैरे करू शकतो। त्यानंतर जर तुम्हाला मॅच बघायची असेल, थोडंसं मनोरंजनसाठी TV वगैरे बघायचं असेल, तर TV सुद्धा सेपरेट रूम केलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा बरेचसे विद्यार्थी मस्तपैकी मॅच वगैरे असेल तर त्या ठिकाणी जाऊन बसतात। तर अशा पद्धतीने तुमची राहण्याची आणि खाण्याची सोय ही केलेली आहे। त्यासोबतच तुम्हाला बघा, जिमची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। जिमचे बरेचसे इक्विपमेंट त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले असतात। सकाळी तुम्हाला आंघोळीला गरम गरम पाणी मिळतं। अशा प्रकारच्या बऱ्याचशा सुखसुविधा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात। आणि जर समजा तुम्ही जिम लवर असाल, व्यायामाची आवड तुम्हाला असेल, तर तुम्हाला इक्विपमेंट सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट, आता तुम्ही म्हणशाल की माझं कॉलेज या हॉस्टेलपासून थोडं लांब आहे, मग आता मी ट्रॅव्हलिंग कसं करावं? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दर महिन्याला 800 रुपये दिले जातात ट्रॅव्हलिंगसाठी, ट्रॅव्हलिंगच्या पाससाठी। आणि बघा, एवढंच नाही तर बघा, तुम्हाला वर्षभरात स्टेशनरी लागते, वह्या, पुस्तकं, पावसाळा असेल तर छत्री, रेनकोट, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लागत असतात। मग यासाठी सुद्धा सरकार तुम्हाला पैसे देते। म्हणजे बघा, जर तुम्ही BSc, त्याच्यानंतर मग तुमचा BCom वगैरे असं अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये तुमचं ॲडमिशन असेल तर तुम्हाला 4,500 रुपये दर वर्षाला मिळतात। आणि बघा, जर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रममध्ये शिकत असाल, म्हणजे डिप्लोमा, इंजिनिअरिंग, MBA वगैरे असं काही करत असाल, तर तुम्हाला 12,500 रुपये पर वर्ष एवढं तुम्हाला स्टेशनरी वगैरे या सर्व गोष्टींसाठी पैसे दिले जातात। म्हणजे किती छान गोष्ट आहे का नाही? म्हणजे राहण्याची सोय मोफत, खाण्याची सोय मोफत, नंतर नाश्ता मोफत, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंगचा पास मोफत, त्याच्यानंतर वर्षाला दर वर्षाला स्कॉलरशिप, भत्ता, अरे वारे वा, किती मजा होऊन जाईल का नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व झाले समाज कल्याण म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलचे फायदे। मग आता गव्हर्नमेंट एडेड हॉस्टेलबद्दल जर समजा बोलायचं झालं, यांच्यामध्ये नंबर लागला तर आम्हाला फीस पे करावी लागेल का? तर हो, तुम्हाला थोडीफार फीस वगैरे पे करावी लागते, म्हणजे जवळपास 22 ते 25 हजार प्रतिवर्ष, पण तरी पण परवडून जाते तुम्हाला। कारण जर तुम्ही राहण्याचा जर समजा कॉस्ट वगैरे बघितला, तुमचा 40 ते 50 हजारपर्यंत चालला तो एका वर्षाचा, म्हणजे या ठिकाणी 22 ते 25 हजार रुपये भरले की वांदाच नाही, टेन्शनच नाही, पूर्ण वर्षभर एकदम आनंदात, ठीक आहे ना? अशा पद्धतीने तर आपण आता सर्व काही गव्हर्नमेंट हॉस्टेल कोणते आहे, गव्हर्नमेंट एडेड हॉस्टेल नेमकी कोणते आहे, संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत। त्यांची इलिजिबिलिटी क्रिटेरिया कशाप्रकारे अप्लाय करावं, सर्व काही आता आपण बघणार आहोत। चला तर आपण जाऊया आता आपल्या स्क्रीनकडे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन या ऑफिशियल वेबसाईटवर। या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल की महाराष्ट्रामध्ये कोणकोणते गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, कोणकोणते गव्हर्नमेंट एडेड हॉस्टेल आहे। आता गव्हर्नमेंट हॉस्टेल म्हणजे काय, की ज्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही फीज वगैरे लागत नाही। आणि गव्हर्नमेंट एडेड हॉस्टेल म्हणजे नेमकं काय, की ज्या ठिकाणी खूप कमी दरामध्ये तुमचे ॲडमिशन वगैरे तुम्हाला होऊन जाते। चला तर आता आपण बघूया की कोणकोणते गव्हर्नमेंट हॉस्टेल वगैरे आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वच्या सर्व
5 जिल्हे दिसतील. यापैकी कोणताही जिल्हा तुम्ही निवडू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन पाहिजे आहे. आता बघा, मी समजा या ठिकाणी पुणे सिलेक्ट केलं. आता पुणे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पुण्यामध्ये जेवढे पण काही गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे सर्वांची लिस्ट आपल्यासमोर आलेली आहे. कोणामध्ये किती इनटेक वगैरे आहे, गर्ल्स आहे का बॉईज आहे, सर्व काही या ठिकाणी आलेलं आहे. तर सर्वात पहिलं हॉस्टेल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॉईज गव्हर्नमेंट हॉस्टेल सासवड पुण्यामधील. तर हे तुमचं बॉईजचं हॉस्टेल आहे आणि याची इनटेक आहे 75. अशा प्रकारे तुमचे सर्वच्या सर्व हॉस्टेल वगैरे आहे बघा बॉईजसाठी आहे आणि खाली तुमचे गर्ल्ससाठी सुद्धा आहे. बघा संत जनाबाई गर्ल गव्हर्नमेंट हॉस्टेल पुण्यामधील, याची 120 इनटेक आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्या पण हॉस्टेलला तुम्हाला ॲडमिशन वगैरे पाहिजे आहे सर्वांची माहिती या ठिकाणून घेऊ शकता. आता पुढे आपल्याला बघायचं आहे गव्हर्नमेंट एडेड हॉस्टेल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी गव्हर्नमेंट एडेड हॉस्टेल आहे की ज्या ठिकाणी खूप कमी फीजमध्ये ॲडमिशन मिळतं. तर बघा सर्वच्या सर्व जिल्हे पुन्हा तुम्हाला दिसून जातील. तर या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी पण ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. चला तर मी मुंबईवर क्लिक करतो. तर मुंबईवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला जे पण काही हॉस्टेलची नाव आहे सर्व काही दिसतील. त्यानंतर याचा वार्डन नेम म्हणजे यांचा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे. याची कॅपॅसिटी 24 आहे, कोणाची 96 आहे, कोणाची 24 आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसून जाईल. यावर कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती वगैरे घेऊ शकतात. तर आता आपण बघूया की नेमकं कशा प्रकारे याला अप्लाय वगैरे करायचं. आता आपण बघणार आहोत की हॉस्टेलमध्ये कशा प्रकारे आपण ऍडमिशन घेऊ शकतो, इलिजिबिलिटी क्रिटेरिया काय आहे, कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो, सर्व काही आता आपण बघूया. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं माहिती का, जवळील समाज कल्याण ऑफिसला जायचंय आणि कन्फर्म करून घ्यायचंय की यावेळेची ऍडमिशन प्रोसेस ही नेमकी कशा प्रकारची असणार आहे, ऑनलाईन की ऑफलाईन. कारण बघा आमच्या वेळेस कसं होतं की ऑफलाईन प्रोसेस असायची, म्हणजे ज्या हॉस्टेलला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या सर्वांचे फॉर्म तुम्हाला आणायला लागायचे, सर्वांना आपल्या डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी अटॅच करावी लागायची आणि ते त्या हॉस्टेलला जमा करून द्यावं लागायचे. म्हणजे आणि बघा ज्या ज्या वेळेस याद्या लागायच्या ना, या याद्यांमध्ये आपलं नाव आलं रे आलं, त्या हॉस्टेलला जायचं, त्यांनी जे पण काही प्रश्न विचारले त्यांची उत्तरं द्यायची आणि आपले सर्व डॉक्युमेंट्स दाखवले की आपलं फायनल यादीमध्ये नाव आलंच म्हणून समजा, मग त्या ठिकाणी सर्व काही आपलं ऍडमिशन कन्फर्म होऊन जातं. पण आता काय झालंय माहिती का, की प्रोसेस ही ऑनलाईन झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय बघा, यावर्षी तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे, दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही लगेच या वेबसाईटवर जाल. या वेबसाईटवर तुम्हाला तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुमचा युजर आय डी पासवर्ड बनवून तुम्हाला या ठिकाणी टाकून लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व तुमच्या डिटेल्स, तुमच्या एज्युकेशन सर्वच्या सर्व डिटेल्स, तुमचा ॲड्रेस वगैरे सर्व काही भरायचं आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स अपलोडसुद्धा करायचे आहे आणि अपलोड केल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. पण बघा किंवा ज्यावेळेस तुमचं एखाद्या कॉलेजला ॲडमिशन वगैरे होईल, तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं, त्या कॉलेजचं नाव तुम्हाला त्या फॉर्म टाकावं लागेल आणि त्यानंतरच हा फॉर्म तुमचा सबमिट होईल आणि ही प्रोसेस तुमची सुरू होणार आहे तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशनच्या नंतर. आणि बघा फॉर्म सबमिट झाल्यानंतर हा फॉर्म जातो हॉस्टेलच्या रेक्टरकडे. मग हा सर्व काही फॉर्म व्हेरीफाय केला जातो आणि बघितलं जातं की या विद्यार्थ्याचं ऍडमिशन व्यवस्थित झालं आहे का, सर्व काही माहिती चेक करून मग तुमचं यादीमध्ये नाव वगैरे दिलं जातं. आणि या ठिकाणी आता कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात, सर्व डॉक्युमेंट्स आता आपण बघून घेऊ. तर यामध्ये लेटेस्ट मार्कशीट, म्हणजे तुम्ही 10वी, डिप्लोमा, 11वी, 12वी जे पण काही केलं असेल त्याचं लेटेस्ट मार्कशीट तुम्हाला द्यावं लागतं. त्यानंतर स्कूलचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट, त्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट. जेवढं तुमचं उत्पन्न कमी असेल तेवढं तुमचं ऍडमिशन मिळायची चान्सेस वाढून जातात. त्यानंतर 3 लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोज, त्यानंतर तुमचं कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक, नसेल तर काही हरकत नाही. त्यानंतर डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी, या सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात. आणि जर तुम्हाला ऍडमिशन वगैरे मिळालं त्या हॉस्टेलला तर सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं. इतर काही डॉक्युमेंट्स आहे हे सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळपास ठेवायचे आहे. त्यामध्ये तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं आय डी कार्ड, त्यानंतर ॲड्रेस प्रूफ म्हणून लाईट बिल किंवा आधार कार्ड वगैरे, त्यानंतर तुमचं एज प्रूफ, वयाचा दाखला ते तुमचं LC वर असतंच म्हणा, त्यानंतर तुमचं बँक अकाउंटचं पासबुक जे आधार कार्डची लिंक असायला पाहिजे. आता पुढे आहे इलिजिबिलिटी, म्हणजे कोणत्या बेसिसवर तुम्हाला हॉस्टेलमध्ये ॲडमिशन दिलं जाईल, कोणत्या प्रायोरिटीजवर तुम्हाला हॉस्टेलमध्ये ॲडमिशन दिलं जाईल. तर बघा तुमचं 10वी झालं आहे का, 12वी झालं आहे का, 11वी झालं आहे का, ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही या ठिकाणी आले आहे का, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही या ठिकाणी आले का, MPSC, UPSC या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी तुम्ही पुणे, मुंबई अशा मोठ्या मोठ्या शहरांना आलेले आहे का, म्हणजे यावर ठरवलं जातं की तुम्हाला हॉस्टेलमध्ये स्थान द्यायचं, तुम्हाला ॲडमिशन द्यायची की नाही. त्यानंतर तुमचं डिस्टन्स, म्हणजे तुमचं राहतं घर कुठे आहे आणि तुम्ही शिकायला कुठे आलेले आहात, त्यांचं डिस्टन्स. आता बघा मी जळगावला राहतो आणि मला ॲडमिशन घ्यायचं आहे पुण्याला, मग जळगावपासून तर पुण्यापर्यंत जे डिस्टन्स आहे हे नेमकं किती आहे, यावरून सुद्धा हॉस्टेलमध्ये ॲडमिशन दिलं जातं. त्यानंतर तुमचं आहे नीड, तुम्हाला खरंच त्या हॉस्टेलची गरज आहे का. नंतर तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड नेमका कसा आहे, तुमचं इन्कम किती आहे हे सुद्धा चेक केलं जातं. इन्कम जेवढं कमी तेवढं ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त. 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल त्या विद्यार्थ्याला जवळपास ॲडमिशन मिळून जातं.
त्यानंतर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहे बघा, प्रत्येक सिटीमधील त्यांचे फोन नंबर आणि त्यांचा ईमेल आय डी, म्हणजे या सोशल वेलफेअर हेडक्वार्टरला तुम्ही भेट देऊ शकता किंवा यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून तुम्हाला जे पण काही डाऊट वगैरे असेल हे तुम्ही विचारू शकता. तर अशा पद्धतीने या सर्व वेबसाईटचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, काहीही काळजी करू नका. तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, SC, ST, त्यानंतर OBC आणि त्यानंतर ABC अशा प्रकारची प्रायोरिटीज दिलेली असते. आणि बघा, जर SC आणि ST अशा विद्यार्थ्यांचा जर समजा या हॉस्टेलला नंबर नाही लागला, तर यांना स्वाधार योजना म्हणून सुद्धा आहे की जर समजा अशा विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला तर अशा विद्यार्थ्यांना भत्ता सुद्धा दिला जातो. स्वाधार योजनेअंतर्गत 60,000 रुपये प्रतिवर्ष इतका भत्ता विद्यार्थ्यांना दिला जातो. तर नक्की या सर्व योजनेचा तुम्ही लाभ घ्या. आणि आशा करतो जर अजून नवनवीन टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी तुमच्या सर्वांची डाऊट हे नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, म्हणजे तुमच्या या लाईकमुळे तुमच्या या सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला खूप सारे मोटिवेशन मिळतो. आणि मला असं वाटतं की माझ्या सर्व भाऊ बहिणींना या सर्व योजनांचा फायदा झाला पाहिजे. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद. तर आज आपण बघणार आहोत भारतातील सर्वोत्तम टीचिंग ॲप फिलो ॲप, ज्यामध्ये तुम्ही इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना दिवसातून फक्त 4 तास शिकवून महिन्याला 20,000 रुपयांपर्यंत कमावू शकतात. या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही हव्या त्या वेळेमध्ये काम करू शकतात आणि विद्यार्थ्यांनी जे पण काही प्रश्न विचारले आहे त्यांची उत्तरे देऊन त्यांची उत्तरे त्यांना समजवून तुम्ही महिन्याला 20,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा कमवू शकतात. तुम्ही दिवसामधून हव्या त्या वेळेमध्ये तुमचे आवडते विषय निवडून त्या विषयांबद्दलची सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे कमवू शकतात. यामध्ये वेळेची लिमिट नाही किंवा पैसे कमवण्याची सुद्धा लिमिट नाही. तुम्हाला फक्त विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना समजावून सांगायची आहे. मग आता जास्त वेळ न घालवता आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि इन्स्टॉल करा फिलो ॲप. आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP व्हेरीफाय करा आणि त्यामध्ये साइन अप केल्यानंतर तुम्ही तुमचे आवडते विषय निवडून घ्या. त्यामध्ये तुम्हाला फक्त एक छोटासा व्हिडिओ इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला सेंड करावा लागेल आणि त्यानंतर एक छोटासा डेमो क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला द्यावं लागेल. हे झाल्यानंतर 48 तासानंतर तुमची प्रोफाईल ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि मग ज्या वेळेला तुम्हाला जमेल त्यावेळेला लाईव्ह येऊन तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. आणि जेवढे तुम्ही प्रश्न द्याल, जेवढे विद्यार्थ्यांसोबत तुम्ही बोलाल, तेवढं तुमचा पेमेंट वाढत जाईल. आणि अशा प्रकारे एखाद्या महिन्यात जी पण काही तुमची अर्निंग झाली असेल ती तुमच्या पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या अकाउंट मध्ये येऊन जाईल. तर लवकरात लवकर डाउनलोड करा फिलो ट्यूटर ॲप.